नमस्कार मित्रांनो, सदैन शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज दिनांक 9 नोव्हेंबर 2023 आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आज दिवसभरात त्याचबरोबर काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील कापसाचे बाजारभाव आजच्या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत. बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये कापूस बाजारभाव 7,200 ते 7,350 पर्यंत गेलेला आहे. चला तर मग जाणून घेऊया आज झालेला कापूस बाजारभाव. तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो, उमरेड नागपूर जिल्हा कापूस वरलक्ष्मी, या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे 7,290 रुपये. सर्वसाधारण दर आहे 7,000 रुपये आणि कमीत कमी दर आहे 6,899 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतरची पुढील बाजार समिती आहे अकोट जिल्हा अकोला, जास्तीत जास्त दर आहे 7,200 रुपये. सर्वसाधारण दर आहे 7,000 रुपये आणि कमीत कमी दर आहे 6,803 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतरची पुढील बाजार समितीचं नाव येत आहे वरोरा, जास्तीत जास्त दर आहे 7,100 रुपये. सर्वसाधारण दर मिळतोय 7,066 रुपये आणि कमीत कमी दर आहे 6,900 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. त्यानंतरची पुढील बाजार समिती आहे वाशिम, जास्तीत जास्त दर निघालेला आहे 7,000 रुपये. सर्वसाधारण दर आहे 6,800 रुपये आणि कमीत कमी दर आहे 6,710 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. त्यानंतरची पुढील बाजार समितीचं नाव येत आहे वर्धा, जास्तीत जास्त दर निघालेला आहे 7,166 रुपये. सर्वसाधारण दर आहे 7,020 रुपये आणि कमीत कमी दर आहे 6,870 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. त्यानंतरची पुढील बाजार समिती आहे नागपूर, जास्तीत जास्त दर आहे 7,199 रुपये. सर्वसाधारण दर आहे 7,020 रुपये आणि कमीत कमी दर आहे 7,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात त्याचबरोबर काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील कापसाचे बाजारभाव. आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात कापसाला काय बाजारभाव मिळाला कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल जरूर सबस्क्राईब करून बेल बटन अवश्य दाबा.